नमस्कार आपलं स्वागत आहे सूरसाधना म्युझिक या चॅनेलमध्ये आज आपण पाहणार आहोत रिचार्जद्वारे गिफ्ट कसे मिळवायचे तर हे आपल्याला रिचार्जचा आयकॉन दिसत आहे यावर क्लिक करायचं यावर आपल्याकडे जे किती कॉईन्स आहेत त्या दाखवत्या अकाऊंट बॅलेन्स फोर आहे आणि हे वेगवेगळे वेग डेबिट कार्ड किंवा पेटीएम हे वापरून आपण यामध्ये रिचार्ज करू शकतो तर पेटीएमद्वारे मी रिचार्ज केलेल्या याच्या आधी हे पेटीएम याच्यामध्ये बघा हे स्कीम दिसत आहे याच्यामध्ये रुपीज फिफ्टीला थर्टी नाईन प्लस टेन असे एवढे कॉईन्स आहेत याच्यामध्ये काही स्कीम पण चालू असतात जसे हे बेनिफिट नावाचा आयकॉन दिसत आहे याच्यावर मी क्लिक करतो डेली बेनिफिट नंतर वीकली कार्ड आणि मंथली कार्ड असं आहे तर मंथली कार्ड आपल्याला जरा स्वस्त पडतं पे डॉलर फोर पॉईंट नाईंटी नाईन म्हणजे अप्रॉक्सिमेट तीनशे पन्नास रुपये होतात तर मी ऑलरेडी रिचार्ज केलेले आहे तर मी याला रिसीव करतो तर याच्यामध्ये हे बघा रोजचे पन्नास कॉईन मिळतात आणि महिनाभरामध्ये पंधराशे कॉईन याच्यामध्ये मिळतात तर जेव्हा आपलं आपल्याला एखाद्या गाण्याला गिफ्ट द्यायचं आहे त्यावेळेस आपण गिफ्टवर क्लिक करायचं तर याप्रमाणे हे ओपन होते आणि या सेंडवर क्लिक केलं की आपण गिफ्ट आपलं गिफ्ट जातं आता जा ह्याच्यामध्ये आपण फिफ्टी कॉईन्स जे रिसिव्ह केले होते ते इथं आलेले आहेत फिफ्टी फोर गोल्ड कॉईन आणि बावीसशे सिल्वर कॉईन याच्यामध्ये आहेत दुसरं आपल्याकडे आपण जेव्हा टास्क पूर्ण करतो ते कॉईन्स बॅगेजमध्ये जातात आपल्या इथं वर दिसत आहे गिफ्ट कस्टम आणि बॅगेज पण बॅगेज ओपन करू हे बॅगेज त्याच्यामध्ये हे कॉईन्स जमा झालेले आहेत याच्यामध्ये काही कॉइन्सचं टाईम पिरियड असतो टू डेज थ्री डेज आणि त्या दिवसामध्येच हे आपल्याला गिफ्ट केलं पाहिजे या प्रकारे आपण गिफ्ट मिळू शकतो आणि आपल्या फॅमिली मेंबरला देऊ शकतो गिफ्ट दिल्यामुळे आपल्याला ई एक्स पी मिळतात आपली लेवल वाढते आणि ज्यांना आपण गिफ्ट देऊ त्यांच्याही गिफ्टमध्ये हे आपण गिफ्ट दिलेले नंबर शो करतात आणि ही लेवल वाढण्यास आपण मदत करतो तर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुफंत या उक्तीप्रमाणे एकमेकांना गिफ्ट देऊन सर्व मिळून ग्रो होण्याचा हा उत्तम मार्ग आहे धन्यवाद